सर्वप्रथम तर आपल्या आता सध्या करोनाचा वाढता कर बघतात शासनाने आता नवीन सुधारित गाईडलाईन देखील दिलेल्या आपल्याला. या गाईडलाईनप्रमाणे आपण पेशंटला जे असतात ते आपल्या सिव्हिल हॉस्पिटलला किंवा आपल्या कॉर्पोरेशन क्षेत्रातले कथर्ड हॉस्पिटल आपण इथं ॲडमिट करत असतो. साधारण आता जी नवीन गाईडलाईन त्याच्यामध्ये ज्या पेशंटला परदेशाची हिस्ट्री आहे किंवा त्याच्या कॉन्टॅक्टमध्ये कोणी आलं असेल, तसंच एखादा पेशंट जर पॉझिटिव्ह आलेला असेल आणि त्याच्या कॉन्टॅक्टमध्ये कोणी आला असेल ज्याला आपण हाय रिस्क कॉन्टॅक्ट वगैरे म्हणतो, आणि याच्या व्यतिरिक्त ज्यांना काही सारीची लक्षणं दिसून येतात म्हणजे तीव्र स्वरूपाचा ताप असेल किंवा श्वास घेण्यास त्रास होणं, सर्दी, खोकला यासारखी जी लक्षणं दिसून येतात अशा व्यक्तींना आपण आपल्या जिल्हा रुग्णालयामध्ये आणि मनपाच्या ज्या कथरा रुग्णालयामध्ये आपण त्यांना ॲडमिट करत असतो. तसेच त्यांच्या घशाचे स्रावाचे नमुने ॲडमिशन करताना आपण घेतो आणि त्याची तपासणी आल्यानंतर तो रिपोर्ट पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह याप्रमाणे त्यांच्या ट्रीटमेंट ज्या मॉडिलिटीज असतात त्या आपण डिसाईड करतो. आता याच्यात बऱ्याचशा दोन गोष्टी अशा आलेल्या असतात की काही पेशंट जे असतात हे ज्यांना कुठल्याही प्रकारची लक्षणं दिसून येत नाही पण ते करोना पॉझिटिव्ह आलेले असतात, अशी पेशंट जे असतात हे मोस्टली कॉन्टॅक्ट हिस्ट्रीमधले असतात. अशा पेशंटला ट्रीटमेंट देताना किंवा सारीचे मी आत्ता सांगितलं की ज्यांना तीव्र स्वरूपाचा ताप आहे किंवा ज्यांना ब्रेथलेसनेस वगैरे आहे, श्वास घ्यायला त्रास होणं, सर्दी, खोकला यासारखी जी लक्षणं येतात या दोघांमध्ये ट्रीटमेंट मॉडिटी थोडी डिफरंट असते. शक्यतो ट्रीटमेंट पार्ट करताना आम्ही एक गोष्टीची काळजी घेतो की जो कोमॉर्बिड ग्रुप ज्याला म्हणतो आम्ही की जो हाय रिस्क पेशंट असतो की ज्यांच्यामध्ये इम्युनो कॉम्प्रोमाइज पेशंट म्हणा किंवा ANC मदर्स असतात, गरोदर माता वगैरे असतात, यांचं पण आम्ही ग्रुपिंग वेगळं केलेलं असतं. त्या त्या कॅटेगरीप्रमाणे महाराष्ट्र राज्य शासनाच्या आरोग्य विभागाने त्यांच्याप्रमाणे आपल्याला मार्गदर्शक सूचना दिलेल्या आहेत. या मार्गदर्शक सूचनांचा अवलंब करूनच आपण त्यांना योग्य ते उपचार केले जातात. या उपचाराच्या पद्धती वेगवेगळ्या आहे. काही पेशंटमध्ये टॅबलेट्स किंवा गोळ्यांचा वापर केला जातो, काही पेशंटमध्ये ज्यांना आपल्याला ॲक्टिव्ह मॅनेजमेंट लागणार आहेत त्यांच्यामध्ये आपण IV फ्लुइड्स, अँटीबायोटिक्स वगैरे बाकीच्या गोष्टींचा देखील आपण वापर करत असतो. आणि सध्या आपल्याकडे जे शासकीय रुग्णालयात जे उपचार चालू आहे हे अतिशय उत्तम प्रकारे चालू आहेत. नुकतेच आमच्या सिव्हिल हॉस्पिटलमधून आम्ही 2 करोनाचे पॉझिटिव्ह पेशंट जे होते हे 15 दिवसांमध्ये हे बरे होऊन आपल्या सिव्हिल हॉस्पिटलमधून त्यांनी डिस्चार्ज घेतलेला आहे.